शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। जागतिक मांगनी दिवस पर मंगलवार को मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष की ओर से शहर के प्रताप नगर चौक पर सामान्य कर्मचारियों की मांग को लेकर आंदोलन किया गया। पक्ष की मांग है कि जो कर्मचारी इनकम टैक्स नहीं भरता, ऐसे कर्मचारियों को लॉकडाउन के दौरान 7,500 रुपए दिए जाए, साथ ही जिन कर्मचारियों को तनख्वाह नहीं मिली है उन्हें न्याय मिले। आमच्या मागण्या आहेत, हा निषेध दिवस म्हणून आम्ही पाळतो, मागणी दिवसी म्हणून पाळतो। जे शहरी भागामध्ये जे आज कोरोनाचं संकट आलेलं आहे साऱ्या देशावर आणि लॉकडाऊन नंतरही त्याचा काही फायदा झालेला नाही आणि मोदी सरकारने जे 20 लाख करोडचं पॅकेज जाहीर केलेलं आहे ते काही लोकांना तपाना पुसल्याचं काम आहे। आमचं म्हणणं आहे की जे इन्कम टॅक्स भरत नाही ते कामगार कर्मचारी आणि जे ज्यांना पेन्शन मिळत नाही अशांना 7,500 रुपये प्रत्येक महिन्याला 6 महिने तुम्ही द्यावे आणि पहिला किस्त 10,000 रुपये त्यांनी टाकला पाहिजे। दुसरी गोष्ट, शहरी भागासाठी मनरेगा किमान 200 दिवस लागू करावा, मनरेगा शहरी भागासाठी पण लागू करावी मनरेगा योजना, आणि त्यांना किमान 10 किलो धान्य हे दिलं पाहिजे प्रत्येक व्यक्ती, आणि शेतकऱ्यांना जो शेतमजुरांसाठी जो कायदा आहे सामाजिक सुरक्षा तो सर अजून संसदेमध्ये पेंडिंग आहे, त्याला तुम्ही पारित करा। UPA 2 तो सर कायदा आला होता, अजून मोदी सरकारने मोठी मोठी आश्वासनं दिली होती ते अजून काही पाळलेली नाही। तर ह्या मागणीसाठी हा मागणी दिवस आहे। आणि दुसरी गोष्ट, जे कारखाने बंद झालेले आहेत, छोटे मोठे धंदे बंद झालेले आहेत, काही लोकांना जनधन खात्यात तो आता आला नाही कालू, तर त्या जनधन खात्यामधनं जर पैसे काढून टाकले त्यांना काही मिळालं नाही बेनिफिट, आणि ह्या कामगारांना पगार नाही मिळालेले, अर्धा अर्धा पगार शाळेचे कर्मचारी आहेत, टीचर्स लोकांना पगार नाही मिळाले, MR लोकांना पगार नाही मिळाले, या बारमध्ये काम करणारे आमचे कर्मचारी आहेत त्यांना काही पगार मिळालेले नाहीत। ही अशी परिस्थिती या देशामध्ये आहे आणि आर्थिक परिस्थिती या देशाची खराब होऊन राहिली। अदानी अंबानीला तुम्ही सरसकट सार्वजनिक जे उद्योग आहे जे उभे केले गेले 70 वर्षात ते तुम्ही विकत चाललेले आहेत, ते काही बरोबर नाही। याचा निषेध करण्याकरता आणि मागण्या ठेवण्याकरता सर्वसामान्य जनतेचा हा मागणी दिवस आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे करीत आहोत। हे आमचे सर्व कारखान्यात काम करणारे कामगार आहोत आणि ही कामगार आणि सर्वसामान्य जनतेची पार्टी आहे। आम्ही भांडवलशाहीचा विरोध करतो पण भांडवलदारांचं आमचं दुश्मनी नाही आहे।